गुळू कसं ऐकत नाही ऐकणार गुळू ती गुळूच शिमीत थोडं डिम राहते डिम राहते 5 लिटर दूध देते एका टायमिंगला एका टायमिंग अन्न नली की जेवढा आजार येत ना गायच्या गोमूत्रानं नष्टच होते पण तुमचा जास्त जीव ह्याच्यावर राहणार आज आपण कुकडवाड मध्ये तालुका मान जिल्हा सातारा आणि ह्या गावामध्ये पण खिलार गाय आणि बैल चांगले सांभाळत लोकांनी ते आज बघण्यासाठी आलो आहे आणि हे सगळे आपले सबस्क्रायबर आहेत खिलार गावचे पवनच्या केबन आहेत भरपूर आणि इकडे पाऊस पण होत आहे पाऊस येतोय पहिल्यापासून गाय तुमच्याकडे हो मी ह्याची पिके जरा ठोसाडून तर वाढली होती हा मला दिली होती तुमच्या सारख्याने आणि तुला 7 खोंड झालं आणि 4 कालवडी झाल्या 11 झाले 11 येतो झाले कालवड व्हायचं तिथे प्रयत्न करतोय पण 1 मिनिट 3 खोंड झालं तिच्या अगोदर कालवडी झाली की पण ते कालवड ठेवता आलं नाही ते मला कशाला म्हटलं आता होईल की पुण्या होईल पुण्या करत करत आता गायचं वय होत आलं ना आता जवळजवळ 2 खोंड झालं पांढरं आणि 1 कालवड नाही तर सारी गाई सारखीच काळीच हे वळूचं का शिमेंटचं वळूच कुठला पोकळेवाडीचा पोकळेवाडीचा उत्तम पोकळेचा मग आता 11 येत झाली त्यातली वळूची किती आणि शिमेंटची किती शिमेंटची मला वाटते 4-5 असतील बाकी सारी वळूची मग वळूची 6 पण तिची खानदानी अशी आहे ओळू असून शिमे असू हा वासरू गैवरच पडणार खिलार प्युअर खिलारमध्ये असं ना हो प्युअर खिलारमध्ये मांदेशी पडलंय प्युअर हो प्युअर तुमचं खोंड आहे का शंभू त्या लेवलचं आहे हे बघ पहिली कालवड आपल्या बापराव बशी आहे पहिली आताची काळी तिला हो हो मजबूत धनगर खिलार म्हणायचं मानदेश खिलार है ना ती गाय प्युअर ही आपल्या कपिलमध्ये मूर्ती मग आता तुम्ही सिमेंट बी भरलं वळू भरलं तर वळू चांगलं का सिमेंट चांगलं वळू कसं ऐकलं नाही ऐकणार वळू ती वळूच सिमेंटच थोडं डिम राहते डिम राहते वळूच थोडं डिम राहते वळूच चपळ राहते वळू चपळ राहते आणि सिमेंटच डिम राहते डिम राहते थोडं अनुभव आहे तुमचा हो आता ही गाय बघा मानदेशी आहे मानदेशी ज्या गाय आहे त्या ना त्या दुधाला जास्त राहते त्या आणि वातावरण काय पण राहते त्याला काय कोण आहे मालक ठीक आहे हो का ही जोड मालक आहे काय घोडी बी ऐकते मालक आलं आलं मालक आलं नवीन आता या गायांचं हे चालू केलं जर्सीच मालक या की पुढं या की पुढं मालक आहे तुम्ही लाजू नका शिक्षण किती हो आपलं 12वी 12वी झालं तिथं गावातच नाही नाही मायनेत मायनेला हो कालवडची आई कालवडची आई तर शेजारी मग गच्चीच आहे का हो म्हणजे शेजारच्यांची आहे आपण तिथनं घेतलं कालवड घेतली का हा सांभाळायला मग ह्याच्या आधी गाय नव्हते का आता घेतली बाकी पाडी ही पहिलीच गाय आधी होती पण पहिली विकली ही करून टाकली म्हणजे सांभाळाय दिली ते मग आजोबांच्या काळात नाही हा मागले 1-5-6 वर्ष पण ही आता सगळे घरातली म्हणली म्हणून घेतली आणि ही कोणीकडून आणली इथंच मित्राच्या घरनं घेतली डोंगराव गाया चराय जाते ते 7 महिने जास्त वय आहे हा लई देख नाही कालवड लई चांगली आहे मग हिला तर डोंगराल सोडणार का नाही हा डोंगराला काय नाही सर जवळच आता वडील मग काही जनावर
मग डॉक्टर आता तुम्ही आहे, आता हिला सिमेंट भरायचं का वळू दाखवायचं? तसं काय ना, आता माझ्या पत्न जमत नाही तेव्हा मी सिमेंट भरणार, पण न्यायचं वगैरे ती बरं असते ती, पण नेहमी शक्य नाही ना, बाकी जनावरांचं शेड्यूल असते त्याप्रमाणे नेहमी ना शक्य नसते, मग मी सिमेंट भरलं काय ना वळू दाखवलं का जाते, पण त्या वळूंचे सिमेंट पण भरपूर मार्केटमध्ये अवेलेबल आहे, त्यातलं भरलं तरी चालते. म्हणजे ह्याला सिमेंटच भरणार? हो सिमेंट. चांगली आहे सिमेंटची. आता आहे ना वळू दाखव त्या गायला. हो आता वळू जाणार. वळू जाऊनार ना कुणीकडे? तिथं कलदोनला वगैरे विकळ फाट्या आहेत. हा नाही तर ते त्याला माहित आहे सगळे, त्याच्यामुळं मागल्या वेळेला भरायचं न्यायची होती. हा इथं येऊन गेला बैल, पण ती काय जमलंच नाही माझं. मग बैल इथं आलेला? हो इथं येतो बैल. कुठला केला का नाही? कुठला होता ते मागल्या वेळेला आपण भागवत ह्याला भरलेला, ती खाली माशीरच भागात बोलवलं. हा ते बोलवलं का? येते येते ना. मग आता आला न लागला नाही माघारी गेला, मग ते भाड मग ते काय सोसायचं आपण? मग ते तुमचंच ना. हो जायचं द्यायला लागतो. मग आता कुठला भरताय? आता बघतच काय नक्की नाही विचारू नका, पण बैलच भरायचं. बैल भराय एका कासरं येतो. कुकुडवाडचं शंभू? हा कुकुडवाडचं. ही खरेदी कुठली काय? गावातलीच आपल्या घरच्या गाईचंच म्हणलं तरी सुलत भावाच्या. मग घरच्या गाईचं? घरच्या गाईचं. हितच जन्माला आलेला? हा हितच हितच. मानदेशी खिलार? मानदेशी खिलार. कसा पळतो काय? पळतो दोन्ही खांदे आतनं. आतनं? आतनं. मग किती गुलाल हे? गुलाल चार झाले ते. हा दुसरा असेल ना? आता दात लावला ह्या त्या मालकीने. हा ह्या सगळं त्याचं दिवसभराचं रुटीन त्यांच्याकडे असतं. अच्छा. आणि तुम्ही फक्त मैदाना दिवशी? मैदाना दिवशी आम्ही आपलं रोजच काय येऊन थोडा वेळ बसून याला. खुराक काय हो? खुराक असते की बघा असं खपरी पेंड आणि उडदाची डाळीचं पीठ गव्हाचं मिक्स असं म्हणून चारतो, आणि टॉनिकची ती एक बाटली असते ती पोरांच्यासाठी सांभाळ. पोरांच्यासाठी बाई, पोराच्या अपेक्षा माझा नवरा तरी त्यांनी म्हणते ती कुत्री पोरं काय काय सांभाळते ती, त्याच्यापेक्षा बैल नाही दुसरा वेशन नसणं काय असण्यापेक्षा चांगलं. कवा सुद्धा म्हणजे कवा पण त्याला नाही, कुठल्याही बाजारात कितीही पैसे येऊ शकते ती, कुत्रेच नेऊ शकते ती का? दारू प्यायला लागलं किंवा पोर काय दुसरं वेशन गुटखा खायला लागलं स्टार खायला लागलं तर मग काय करायचं? मग असू दे बैल चांगला सांभाळायचं, त्याला आहे अवस्था तिची अपेक्षा आहे तर ती सांभाळायचं. असं मैदानाचा खर्च बीर्च ते आपणच करतो सगळं. पोरं आपली जाते ती, पोरं सगळं तिची सेवा करते ती, पोरं नसलं असलं पोरं बी घालते ती. असं काय नाही, पोरासनी नसलं असली पोरं सुद्धा घालते सगळं. हे सगळ्यांचं मिळून असल्या करते ती. कोणाचा आपल्या पैसे असू नसू पोरं खर्च करणार, नेणार, बांधणार, पाटत रात्री दहाला येणार, खाया घालणार उद्याने याचं म्हटल्यावर. आम्हाला म्हणजे नवरा बायकोला त्रास देत नाही ते, रात्रीच जा खाया घाला किंवा काय पाणी पाजणार लवकर भरायचं, येणार धुणार ते गुलाल लावणार ते सगळं सगळं करते ती पोरच. मग ती शंभू नसलं पोरग माझ नसलं. शहाणा बैल आहे? नाही शहाणा नाही, सकाळी दहाला गेली ती पाणी कसं पाजलं लयच राहत ठेवली बाळी देत नाही, लय जोरात असं धावून येतो. याच म्हणलं की पळूनच येतो, त्याच दात लावल्यापासून थोडा मारायला लागला. दुताना ही एकदम शांत पाणी ठेवलं बारडी ठेवली आणि पुन्हा मी इकडे टाकले गेले मी बारडी. पण आता तुमच्याकडे जर हे बी आहे ही बी आहे, पण तुमचा जास्त जीव ह्याच्यावर राहणार मग काय? तर पारक तुम्ही केली का? हो ही मीच केली पारक. काय बघितलं नेमकं? काय नाही म्हणलं बैल चांगला आहे शेंगाला, हे म्हणलं चांगला निघालं काटलेलं याला बारीक आहे पातळ आहे, तेव्हा म्हणलं तोंडावरनं त्याची पारख केली चांगला पळलं असं वाटलं तिथं पळतोय. नजर का आली का होता? नजर बघितली होती का? हो नजर बघितली त्याची, तर चांगली बघितली नजर त्याची.
फाउंडेशन मोठ पाहिजे ना, मागल पाय उचायचं त्याच्यामुळं रान असं पाहिजे चढायचं लागलं का मग लय पळतो पाहिजे शेपूट असा बारीक छाती मोठी छाती मोठी फाउंडेशन चांगला आहे ना. आणि तुम्ही रिटायर फौजी? किती वर्ष झाले रिटायर होऊन? 2 वर्ष झाले. 2 आणि सर्व्हिस किती वर्ष? सर्व्हिस 22 वर्ष. 22 वर्ष. आणि आला की गाय घेतली? नाही नाही पहिल्यापासून आहे आमच्या घरी. ही पहिलं खरेदी आहे का घरचीच आहे? घरची नाही दुसऱ्याकडून घेतलेली होती पण आमच्या दावण्याला ही पहिल्यापासूनच गाय आहे. गाय ही हा आहेच आहे. गाय ही कुठून आणली? ती आमच्या गावातूनच आणलेले. काय त्याच्यावर पका भागवत. किती येतं जेव्हा आता? 5 येतं झालेले. ते पहिले म्हणजे आता हे होत नव्हते त्यामुळे आता 5 येतं झालेले. चराय जाते? चराय जाते रोज रोज. हा रोज जाते. मग आज जाऊन आले? नाही आज नेले नाही आज म्हणजे गावी गेलेत ना. हा हा. त्यामुळे काल गेलेली? हो गेलेले. डोंगराला जाते? नाही नाही डोंगराला नाही आपल्या रानात जाते. 1.5 किलोमीटर अंतर आहे तेवढे आहे जेवढं. हे गाय कोणी कडची? ही अशीच आपली मागून एकान कालवड दिली होती. हा देशी गाय गायची कालवड गावातले. हो आनंद ड्रायव्हर म्हणून आहे त्यांचे कालवड झाली गायला. हा ते आपली सांभाळाय आणली होती. हा म्हणून त्याला 4-5 वर्ष झाली. किती येतं झाली? ही आता दुसऱ्यांदा गाभणी आहे. पहिल्यांदा खोंड आहे. पहिला खोंड आहे. खोंड शिमेसचा आहे. हो शिमेसचा. आणि आता? आता बैल बांधला. बैल बांधला कुठला? पुकळेवाडीचा. उत्तम पुकळ्याचा. मग हे कोणी सांगितलं तुम्हाला बैल भरा? आता सगळी मागं चाललंय तसंच भरला बैल. त्यावेळेला लंपीमुळे भरत नव्हती त्यामुळे सिमेंट भरलंय मागल्या. पण फरक आहे का? नाही फरक आहे. पण आता त्यावेळेला लंपीमुळे बैल सोडत नव्हती. जाऊन आलो वाडीत मी पण बैल सोडत नव्हती त्यामुळे सिमेंट भरलंय. हॅलो बैल भरून 3 महिने झाले ते. हा गाबण आहे ना आता चेक करायचं अजून. चेक करायचं खायला कमी असल्यामुळं वाईस वाढली. या बाकी जाणार नाही मशीन गई जर्सी नाही निवळ गोमूत्र पाय ठेवली तिला. गोमूत्राचं मग कशाला वापर? रोज पितो. पिता? 2 चमचे. 2 चमचे. हो. कधी? सकाळ उठल्या उठल्या. हो. मग काय त्रास? मोठाचा फरक आहे. आहे ना. 2 वर्षापूर्वी मला पोटाचा त्रास होता. हा सगळा गेला ह्या गोमूत्र. आहे ना. अन्न नली की जेवढा आजार येत ना गायच्या गोमूत्रानं नष्टच होते. अन्नच जात नव्हतं मला. हा लॉकडाऊन मध्ये तेव्हा त्यामुळे तिला पाळली गोमूत्रासाठी. 2 वर्ष झालं गोमूत्र पिता. आणि त्याचा फरक आहे. आणि त्याच्या आधी डॉक्टरला किती खर्च केला? 2 ते लॉकडाऊनमध्ये 2 सोनोग्राफी केले. हा पित्ताची गोळी 4 दिवसाला 1 लागायची. अंगदुखीची गोळी खिशात असायची. ते सगळं बंद झालं. गोळ्या बंद झाल्या सगळ्या? आता कुठलीच गोळी ना? बीपी शुगर ते काय नाही. आपलं इमर्जन्सीला पित्त न अंगदुखी. हा गायचा फायदा आहे. चालत ऐकलं का? गोमूत्र पिते येत रोज ते. तुम्ही नुसतं बागाला पण वापर. द्राक्षाला फरक आहे का? हो अनुभव आहे तुमचा. मग त्यानं रासायनिक खताचा खर्च वाचत असेल ना? क्वालिटीला फरक आहे ना. क्वालिटीला फरक पडतो. एक्सपोर्ट क्वालिटी आहे ना गाय आपल्या गायच्या गोमूत्रानं. स्लरी करून ते 8 दिवसात ना एकदा घालायचे मुळीला. मुळ्यांनाच ना का फवारणी करा? ठिबकनच. किती एकर द्राक्ष? 1 एकर. त्याच्यावर तुम्ही ह्याचा प्रयोग करताय. गाय फायद्यात आहे.
लाजू नको किती येत जी सात येत जी हे बघ नाही मग माझ्याकडे कशाला येतोय मग ते सात येत जी कुठं निघणचे आणले खाली अकलूज कडचे हे अकलूज कडचे मामा नाही दिले एकच गाय ना हा एकच आणि ह्याच्या पायदशी ह्याच्या पायदशी मामाकडे दिले मग ह्याला सात मधली खोंड किती झाली सात मधली चार खोंड झाली आणि तीन कालवड आणि मग तीन कालवड कुठे आहेत मामाकडे दिले तिन्ही बी हा संभाळ तुम्ही नाही ठेवले नाही ते ठेवले आता ठेवणार हे आता हे आता ठेवणार किती महिने आहेत गा आपण आता नऊ महिना नऊ आहे गाय मजबूत आहे यातली सात मधली शिमेंटची किती वळूची किती नाही वळू एकदाच भरला आता मग अगोदरची सहा शिमेंटची आहे ती आणि आता काय आलं वळू भरला पाहिजे लेट काय आलं हे काल ओढ आणले तीन साडात ना एका टायमिंगला त्या लाईनची हे आणले तुम्ही हुशार आहे गे किती महिन्याचं असेल हे त्याला आता दिवाळीला येईल आपल्यापाशी आणून तीन महिने झाले म्हणजे सात आठ महिन्याचे सात आठ सांभाळा की चांगली खुराक ही देऊन चांगली अजून खुराक नाही जाऊन केला नुसती गोळी पिंड जास्ती गोळी खाय ना झाली रात्रीची इथं जाऊ आता नाही नाही आतमध्ये बांधायची बांधायची आता पिंड ही चारेपर्यंत दारा होईपर्यंत बाहेर परत या सगळ्या गया आतमध्ये गोट्यात ना हा गोट्यात निवारायला मग आता ही जी आई ह्यांच्याकडे आहे का नाही वर आहे ह्यांची दुसरी गय आहे या गय घेऊन चाललेल्या आणि गय उदाली त्यांचे ते त्यांचा हात फ्रॅक्चर झाला त्यांची पण दिशीच गय ह्यांच्या बसले एक खांड होत जपान म्हणून तीन लाख रुपयाला मागितलेलं त्यांचं दिलं का पहिल्या चाकुरीत ठेसकोन मोडलं की पाय परत काय चांगलं झालं नाही 12 लाखाचं नुकसान झालं चालच दिशी गायचं म्हणजे घरच होत का घरच होत काळ होत आणि आता गाय किती येते आमचं दिशी गाय आता एक आहे एक आहे एक होती ती दिली आता सांभाळायची होई ना मग ती जपानची कोण आहे मग गाय जपानची बहीण आहे बहीण आहे आणि ती तुमची वंशावर चालत आलेली आहे का वंशात चालत आलेलीच आहे आमच्या म्हणजे सासरवाडीच नांदलेले होते कालवड तिचीच होती ती कालवड मग ते आदन आदन आलेली आदनच आले ती म्हणाय थोडक्यात कुठं आहे आता ती गय गई आता ती कडेपूरला दिली आहे कडेपूरला म्हणजे सांभाळायची जनावर जास्त झाले म्हणून ती सांभाळायला म्हणून दिली सातवा महिना असताना आता गई नाही घरी घरी हाय कालवड आहे तिची कालवड आहे कालवड आहे मग तिची वंशावर ठेवली आहे वंशावर ठेवली नाही तर मालकीन माहेरवर आणलेली आहे बघूया का ती गय हे ना मुक्का मी येतोय बैलगाडीत ह्यो कडे लॅब वाला नगो नगो नाही लास्ट इकडे इव्हेंट वाला ह्या इव्हेंट वाला आहे ना सकाळपासून माग फिरते ते सगळ्या गावातल्या काय बघितल्या बघणार आहे का मला आम्हाला जरा काम आहे हो जाव की आम्ही बघतो मग चालत आत थोडी बघतो की कसले ते घोटाळा तुमच्या कामाचा घोटाळा नको कोण आहे भैया बघेल हाय की दाखव परत सोडले नाही ना बाहेर काढली नाही ना बाहेर खायला लागल खायला नको असे आतनच बघतोय कसे आहे का हो तुमचा घोटाळा नको पाणी 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 जाऊ का मग हो हो आता हे चहा पेत बसले मला नको चहा आता मला जायचं आहे गावात सगळ्यात जास्त दूध आहे गेलं हो सगळ्यात जास्त है ना देशीला ही देशी गाय आमची 5 लिटर दूध देते एका टायमिंगला हो एका टायमिंगला
एक टाइम 5 लिटर दूध काढतो वासर पिऊन. वासर पिऊ शाला टाइम मागाशी म्हणत होत्या 3 थानातनं 5 काढतो. हो 3 थानात सांगत होते 3 थानातन एक थान कालवाडाला ठेवतो. सगळ्यालाच माहित आहे सगळ्यांनी धारा काढली. हे जे कोणाला बी देते कोणाला बी देते फक्त दुसरं कोणाला जवळ येऊन देत नाही. घरचा माणूस असला तर पुढे उभं राहून देत नाहीतर नाही नाहीतर नाही. आणि ही शेती तिच्या जीवावर आहे. एक नंबर गावतार चालत. माझा झेंडू असतो दरवर्षी झेंडूला औषध कमी औषध मी मारत नाही पण ही जे गावतार आहे त्या झेंडूला जास्त वापर करतो. फवारणी फवारणी होईत ही जे लिक्विड बनवून त्यांना खालणं सोडलं जात मुळेत ना मुळे मुळे चालायसाठी. करपा येणार नाही तुमचं कुठलंही कुठल्या प्रत्येक औषध तुम्ही मारण्यापरास गवतार मारलं ना एक नंबर रिझल्ट देशी गायचा. ही पिढ्यान पिढ्या चालत आली का. पिढ्यान पिढ्या नाही. मग ही कुठून आणले. ही लहान बारक पिल्लू दिलं होतं आम्हाला. कशाला घेतलंय म्हणली ही. नाही म्हणलं आमच्या दारात देशी गाय पाहिजे म्हणून आम्ही ही घेतोय. माझ्याकडे दुसरं जनावर कुठलंही नव्हतं. हे आता 15 दिवस झालं जनावर बघा ती जर्सी घेतलंय. नाहीतर मी दुसरं जनावर पाळत नाही. एकमेव देशी गाय. कोणीकडून आणली ही. मग इथूनच वस्तीवरनं घेतलंय वासू. मग ही इथली जात बाहेर नाही आली. बाहेर नाही आली. त्याला दूध नव्हतं त्याची गाई कायम ह्या डोंगरा वस्ती चरायला. चरायला प्युअर मानदेशी आहे. प्युअर मानदेशी. आणि आपल्या मानदेशी गाय आहेत का नाही दुधाला जास्त राहते त्या. हा थांबा की दुधाला जास्त असून मी याचं सगळं पिकावर प्रत्येक पिकावर औषध म्हणून गवारणी गवताराची फवारणी करतो. हे कधी धरायचं गवतार. गवतार सकाळ पहाटेच धार काढायच्या अगोदर. सकाळ उठलं गवतार धरायचं. हा गवतार धरायचं पहिलं काम. हा रोज धरत. हा ती डबा आहे गवतारासाठी बघा. ही माग डबा ठेवलाय त्यात साठवायचं. त्यात साठवायचं आणि त्यांना कुठलं पीक असू द्या त्याला पाण्या पाण्या पाण्यात न वता किंवा वरण फवारणी करा. एक एक नंबर रिझल्ट येणार. फरक आहे. हा आणि चरायला जाते तिवर डोंगराला चराय असते. मग त्या माग जायचं का. मग माग असत कारण ते दुसरं कोणाला जवळ येऊन देत नाही. त्यामुळे एक माणूस माग लागत. असे त्याची ती जाऊन येत नाही. वरण सोडल्यावर नाही इथं येणार. परंतु माग माणूस लागतं कारण दुसऱ्या माणसाला मारलं तर माग माणूस लागतो. मग एका गायीसाठी जाता. हो एका गायीसाठी. दुसरं जनावरच नव्हतं आपल्या. तुम्ही कोणाला विचारा की तर हे आता 15 दिवस झालं घेतलंय बघा. हे जे किती येतं झाली. हो त्याचं 8 वय आता. आता 8 येत झाली. हा 8 येत. खोंड किती पाड्या किती. पाड्या 4 आणि खोंड 4. मग ती कशी एकाडे घुटते. खोंडासाठी म्हणून आपण हिला ही देशी गाय आपल्या दावणीला पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्याच्या माझं मत आहे दावणीला ही देशी गाय पाहिजे. एक तरी पाहिजेच कारण त्याचा रिझल्ट कोणी बी शेतकरी असू द्या त्यानं पिकाला खालणं लिक्विड म्हणून सोडू द्या किंवा वरणं फवारणी करू द्या रिझल्ट जबरदस्त. किती वर्षाचा अनुभव तुमचा. माझा ही गाय पाळल्यापासूनचा अनुभव आहे. 10 वर्ष. 10 वर्षाला जास्त झाले. हे शिमेंच्या पायदाशी केल्या का. वळूच्या वळूच्या होत्या पण आता आता कसं झालं इथं आपल्या इथं वळू नाहीतच थोडक्यात. आता सिमेंट भरतो. मग सिमेंटची किती पिल्लं झाली. पिल्लं सिमेंटची 3 पिल्लं झाली आणि 5 वळूची. हो 5 वळूची. त्यात चांगली कुठली पडली. चांगली 3 खोंड पडली होती. वळूची का सिमेंटची. नाही वळूची पडली होती. सिमेंटची एवढं नाही. त्याला गिराईक बी नाही.